नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लुक विथ ऑक्सिजन। आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधी या गोष्टीला सामोरं जात असतं। ती गोष्ट म्हणजे एकटेपणा। घरात जरी आपण एकटे असलो तरी आपल्याला असं वाटतं की मी एकटी आहे, मला काहीच सुचत नाही आहे, माझी चिडचिड होती आहे, मला काय करावं ते कळत नाही आहे। काही जणांना तर 10 जणांमध्ये ते असतात तरी त्यांना एकटेपणा जाणवत असतो। कधी कधी काय असतं ना, तो एकटेपणा घालवण्यासाठी आपल्याकडे पर्याय असतात पण आपल्याला ते माहीत नसतात किंवा तर आपण ते करत नसतो। त्यामुळे चिडचिड होणं, कुठेतरी मेंटल हॅरॅसमेंट झाल्यासारखं फील होत राहतं। तर ते होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला 5 अशा टिप्स देणार आहोत जे तुम्ही तुमचं एकटेपणा जो आहे ती जी फीलिंग आहे ना ती तुम्ही घालवू शकता। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागणार आहे, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊयात 5 अशा टिप्स जे तुम्हाला एकटेपणा म्हणजेच लोनलीनेस यापासून दूर ठेवू शकतं। पहिली आणि महत्त्वाची टिप ते म्हणजे स्वतःला वेळ द्यायला शिका। आता समजा मी घरात एकटी आहे, माझ्याकडे TV आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यात मी माझा वेळ घालवू शकते, पण ते करूनसुद्धा जर मला असं वाटतं की नाही मी एकटी आहे, माझ्यावरती प्रेम करायला कोणीच नाही आहे, माझ्याशी गप्पा मारायला कोणी नाही आहे, अशा वेळेला स्वतःला वेळ द्या। स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? फोन, लॅपटॉप, TV सगळं बंद करा, मस्त चहा कॉफी घ्या, विंडोमध्ये खिडकीत जाऊन बसा, किंवा तर निवांतपणे बाहेर जे चाललं आहे ना त्याचा अनुभव घ्या, किंवा तर मज्जा लुटा। काय असतं ना, कधीकधी काही न केलेलं ना खरंच खूप चांगलं असतं। त्यामुळे स्वतःला वेळ नक्कीच द्या, कोणताही विचार करू नका, निवांत राहा। दुसरी टीप आहे ती महत्त्वाची आहे, बरं का माहिती आहे? जेव्हा आपल्याला एकटं वाटतं ना तेव्हा ही गोष्ट बरेचशी जणं करणं टाळतात। ते म्हणजे स्वतःशी गप्पा मारत नाहीत, किंवा तर एखादी खास व्यक्ती असेल ना त्यांच्याशी गप्पा मारत नाहीत। असं करू नका। जर तुम्हाला एकटं वाटत असेल ना तर स्वतःशी गप्पा मारा, ते पण पॉझिटिव्ह गप्पा, की तुम्ही काय चांगलं करू शकता, तुमचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत, तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये काय बदल आणू शकता ज्यामुळे तुम्हाला एकटं नाही वाटणार, असे सगळे पॉझिटिव्ह विचार आणा डोक्यात। किंवा तर एखादी खास व्यक्ती असेल ना तुमच्या आयुष्यात, त्याच्याशी गप्पा मारा। तुम्हाला ती व्यक्ती कधीच जज करणार नाही तुम्हाला असं वाटत असेल ना, तर त्या व्यक्तीशी जाऊन तुम्ही कोणत्याही विषयी 5 मिनटं जरी बोललात ना तरी तुम्हाला निवांत वाटेल। तर हे करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। तिसरी गोष्ट ती पण महत्त्वाची आहे, ते म्हणजे निवांतपणा असेल तर त्याला अनुभवायला शिका, त्याची मज्जा लुटायला शिका। आता निवांतपणा म्हणजे काय? तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही त्या निवांत वेळेमध्ये करू शकता। जसं की तुम्हाला जर कॉमेडी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर ते करा, तुम्हाला काहीतरी मस्त बनवून खायला आवडत असेल ते करा। बऱ्याच जणांना एकटं वाटतं किंवा तर ते स्ट्रेसमध्ये असतात ना तेव्हा तर ते खूप जास्त गाणी ऐकतात, खूप जोरात गाणी गातात किंवा तर नाचतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता। कोणी तुम्हाला जज नाही करणार आहे, फक्त एवढंच की स्वतःची मेंटल हेल्थ, स्वतःचं मानसिक आरोग्य व्यवस्थित असणं हे आपल्या हातात असतं। त्यामुळे ही भीती अजिबात मनात बाळगून चालू नका की लोक काय विचार करतील। आधी स्वतःचा विचार करायला शिका, निवांतपणा असेल त्याला अनुभवायला शिका, त्याची मज्जा लुटायला शिका। चौथी गोष्ट, माझ्या मते ना, माझे जितके मित्रमैत्रिणी आहेत ना प्रत्येकामध्ये मी ही गोष्ट पाहिली आहे की त्यांना थोडं स्ट्रेस वाटलं किंवा तर त्यांना असं खूप टेन्शन आलं, त्यांना खूप असं जाणवायला लागलं की मी एकटी आहे, मी एकटा आहे, त्यावेळेला ना ते काहीतरी मस्त त्यांच्या आवडीचं बनवतात किंवा तर खातात। तर चौथी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचे आवडते पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा। ऑब्व्हियसली चॉकलेट हे स्ट्रेस बस्टर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही हमखास खा, एकटेपणा एकट्याने एन्जॉय करा मस्त आणि निवांतपणे। पाचवी पण महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपल्याला एकटं वाटतं ना किंवा तर ते लोनलीनेस खूप असं फील होऊन जातं की मी काहीच करू शकत नाही आहे, खूप चिडचिड होती आहे, आय एम हेल्पलेस, माझ्या हातात काहीच नाही आहे करायला, तर त्यावेळेला लोकांमध्ये जाऊन बसा, इतर लोक काय करतायत ते पाहण्याचा प्रयत्न करा, तुमचे कनेक्शन्स वाढवा। एकंदरीत काय, तुम्हाला एकटं वाटत असेल तर बाहेर पडा, एक राऊंड मारून या, एक फेरी मारून या, तुमच्या टेरेसवर असेल, तुमच्या पार्किंगमध्ये असेल, जवळपासच्या एखाद्या गार्डनमध्ये असेल। तुम्ही जर बेडरूममध्ये बसलात आणि सगळे हॉलमध्ये बसलेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की बेडरूममध्ये बसून तुम्हाला एकटं वाटतं आहे, तर जा हॉलमध्ये बसा। तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारण्याची गरज नाही आहे, पण आजूबाजूला जे चाललं आहे ते तुम्ही नक्कीच तिथे बसून बघू शकता, एन्जॉय करू शकता। तर हे करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता। लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत ऑक्सिजन। कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत, मुंबई।